दरम्यान सांगली जिल्ह्यातील अमनापूर पूल नेहमीच पाण्याखाली जातो. पुलाची उंची कमी झाल्यानं पुराच्या वेळी सर्वात अगोदर हा पूल पाण्याखाली जातो. त्यानंतर जवळपास 13 गावांचा संपर्क तुटतो. पुलासाठी असलेला निधी अन्यत्र खर्च केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी. मागील काही वर्षापासून सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसतोय. आता आपण अमनापूर पुलावर उभे आहोत. कृष्णा नदीला जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा सगळ्यात अगोदर हे पूल पाण्याखाली जातं. 2006 साली हे पूल बांधण्यात आलेलं आहे, मात्र या पुलाची उंची कमी असल्यामुळं सर्वात अगोदर या पुलाला पुलावर पाणी येतं आणि आसपासच्या गावांशी पूर्णपणे संपर्क तुटतो. आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामस्थ सुरेश पाटील आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. शासनाला असं आमचं म्हणणं आहे की शासनानं त्वरित आमची ही दखल घेऊन पुलाचं काम उंची वाढवून पुलाला म्हणजे लोकांच्यासाठी सहकार्य करावं. या पुलाचं काम वर त्या टेकडापासून त्या टेकडापासून असं 10-15 फूट उंची वाढवली की चालू मर्यादित होतं. या असं नक्कीच बघतोय की कोट्यवधी रुपये खर्च करून पूल बांधलेला आहे, मात्र पुलाची उंची कमी आहे, त्यामुळं पुलाची उंची वाढवावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कॅमेरामन अर्जुनसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, अमनापूर, सांगली. छत्रपतींचा विचार म्हणजे